नमस्कार, केम न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी निवृत्ती भोंग. महाराष्ट्राचे कुलदैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोणी देवकर तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इंदापूर तालुका जुदो कराटे स्पोर्ट अकॅडमी शाखा लोणी देवकरच्या वतीने जिल्हास्तरीय जुदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे चषक पळदेव संघाने, तृतीय क्रमांकाचे चषक लोणी देवकर संघाने, द्वितीय क्रमांकाचा चषक सोलापूरमधून आलेल्या वांगी या संघाने पटकावले. जुदो स्पर्धा संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री दत्तात्रय व्यवहारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. प्रमुख उपस्थिती म्हणून इंदापूर तालुका पंचायत समितीचे सभापती महेंद्रदादा रेडके, तसेच लोणी देवकरमधील सचिन डोंगरे, विजय डोंगरे, बाळासाहेब डोंगरे, कैलास काका तोंडे, सुरेश थोरात, सिद्धेश्वर थोरात अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थिती या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचे आयोजन श्री लक्ष्मण गडदे सर यांनी केले होते. युवा शक्ती मित्र मंडळ लोणी देवकर, श्री वेताळबाबा देवस्थान लोणी देवकर, लोण्यामधील ग्रामस्थ यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक काढून लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच आकाश पाटील यांचे भव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिनिधी महेश गडदे, केएम न्यूज, इंदापूर, पुणे. काही संघटना अशा पण असतात की ते म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्गणे गोळा करायचे, मग मजेवारी पैसे उडवायचे आणि वायपट मार्गाने ते विधाय कार्य विगत दृष्टीने डायव्हर्ट करायचं. पण हे माझ्याप्रमाणे संघटना स्थापन झालेली पण लयभर झालेली नाही. पण संघटनेचा जो विस्तार झालेला आणि त्यांची जी विचारसरणी आहे, तर ती विचारसरणी पॉझिटिव्ह आहे समाजाला.